बघा हे विकासाच्या गावाकडचा डोंगर, माझ माहेर डोंगरी आहे. कुठल्या नदीच्या तीरी? बिना नदीच्या तीरी. बिना नदीच्या तीरी विकासाचा मी गाणं म्हणू. जरा स्पीड कमी म्हण. ओके. स्कूटी में होके सवार चली रे, मैं तो अपने भाई के गाँव चली रे. बघा एवढा लांबचा प्रवास, गाणं म्हणत हसत खेळत पावसात भिजत तर छान वाटायला लागलं, मस्त वाटायला लागलं, फंटास्टिक. ह्या शाळेमध्ये बोलवलं होतं. बघा काय ही शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये मला बोलवलं होतं. मी काय बघितलं नाही, पण जसं आम्ही व्हिडिओ करत होतो तसंच आलो. मॅडम बघा हे मॅडम पण आता हे असं सन्माननीय राजदय आणि सन्माननीय विकास गोळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी आमची ही छोटीशी मुलं या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी आपली आतुरतेने वाट पाहतात. आपलं पुन्हा एकदा मॅडम मनस्वी या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन या छोट्याशा कार्यक्रम प्रसंगी. या ठिकाणी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सयस सर यांना या ठिकाणी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा या ठिकाणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी 7 सप्टेंबर 2022 रोजी या ठिकाणी अल्प बचत भवन पुणे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात आला आणि त्यांचंच या ठिकाणी औचित्य साधून आमच्या गावच्या वतीनं भव्य नागरी सत्कार या ठिकाणी सरांचा आयोजित करण्यात आला होता आणि त्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं पुन्हा एकदा आमच्या या छोट्याशा उच्छल गावामध्ये या उच्छल नगरीमध्ये सर्व उपस्थित असणारे आमचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांच्या वतीनं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं आम जनतेचे आम प्रेक्षकांचं या ठिकाणी कौतुक सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आपल्या एक अतिशय प्रेमळ आणि सौजळ भाषेमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशामध्ये जे काही इंस्टाग्रामच्या माध्यमातून अतिशय सुप्रसिद्ध या ठिकाणी ज्यांचं अतिशय कुतूहलाने जे सर्वजण या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे कॉमेडी ऐकत आहेत त्या आज खरं वास्तविक पाहता आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या आदिवासी भागामध्ये ह्या छोट्याच्या शाळेमध्ये या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं प्रथमतः पुन्हा एकदा मी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचं या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. प्रथमतः सन्माननीय इंस्टाग्राम फेम सुप्रसिद्ध महाराष्ट्रातल्या सुपरस्टार सन्माननीय राधाताई भालेराव यांच्या या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान सत्कार झाल्यानंतर सर्वांनी एका टाळ्याच्या गजरामध्ये ठिकाणी स्वागत करायचे. धन्यवाद. यानंतर ज्यांचा या ठिकाणी नेहमीच आम्हा मित्रांवरती त्याचप्रमाणे त्यांच्या बहिणीवरती दाजींवरती फार अपार प्रेम आहे असे आम्ही ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला त्यांच्या संस्थेमध्ये काम करण्याचं या ठिकाणी भाग्य लाभलेलं आहे असे आमचे मित्र आणि आमच्या माय ऍक्टिव्हिटी सेंटर संचालित नंदन संस्थेचे संस्थापक आणि सचिव तथा संचालक सन्माननीय विकास घोगरे सर यांचाही ह्या कार्यक्रम प्रसंगी सन्मान होत आहे. मी सन्माननीय मोरे मॅडम आणि नांद्रे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते सरांना देखील या ठिकाणी शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा असं मी आपणा सर्व शाळेच्या वतीनं आणि सर्व उपस्थित
विद्यार्थी मित्रांच्या वतीने मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. थोडं मागून काढवा, येतोय का बोर्ड पण आला होता मागचा. धन्यवाद. आणि आज खऱ्या अर्थाने ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सरांना त्यानंतर ताईंना या ठिकाणी मी आवर्जून आमंत्रित केलं ते म्हणजे आमच्या उच्चिल शाळेतील मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक की ज्यांचा या ठिकाणी बहुमान जुन्नर तालुक्यातील प्रथम क्रमांकाने ज्यांना जिल्हा आदर्श तथा गुणवंत शिक्षक पुरस्काराने या ठिकाणी सन 2021-22 या वर्षातील या ठिकाणी माननीय मंत्री महोदय तथा जिल्हा परिषद आणि माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पारित करण्यात आला, प्रदान करण्यात आला आणि त्यांचा नुकताच या ठिकाणी समस्त ग्रामस्थ उच्चिल शालेवासन समिती सर्व शिक्षक वृंद आणि आमचे सर्व बाल चिमुकले यांच्या माध्यमातून ज्यांचा सन्मान झाला आणि त्यांच्या सन्मानासाठी आपण आज अतिशय या ठिकाणी विनंतीपूर्वक आणि आपल्याला आवर्जून या ठिकाणी जे पाहुणे लाभले ते सन्माननीय इंस्टाग्राम फ्रेम माननीय राधाताई भालेराव आणि सन्माननीय विकासभाऊ गोगरे यांना मी विनंती करतो की आमच्या शाळेतील आदर्श जिल्हा आदर्श शिक्षक सन्माननीय अनवर सय्यद सर यांचा आपल्या शुभहस्ते या ठिकाणी शाल गुच्छ आणि गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करावा असं मी आपणा सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. आम्ही देखील आमचं भाग्य समजतो की सरांना देखील या ठिकाणी अचानक सकाळी फोन झाला आणि सरांनी सांगितलं की या ठिकाणी ताईंचं आगमन या ठिकाणी छोट्याशा येणेरे गावामध्ये झालेलं आहे आणि मी सरांना विनंती केली की मॅडम या सगळे की एवढे मोठे कलाकार राजाताई आणि सरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. पुनश्च एकदा मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आमच्या ह्या छोट्याशा शाळेमध्ये आणि ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या स्कूल कमिटीच्या वतीनं आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि आजचे सत्कार मूर्ती शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सय्यद सर यांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद मानतो. आणि मी प्रथमतः या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी निमंत्रित करतो आदरणीय विकास घोगरे सर की आपण विद्यार्थ्यांना आणि उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांना आपण संबोधित करावं. आदरणीय विकास घोगरे सर.